श्रीधरांनी ठरवलं की शिष्यमंडळींची इथे एक संस्था असली पाहिजे, आणि म्हणून समर्थ सेवा मंडळ हे नाव स्वामींनीच सुचवलं. आणि त्यांच्या शिष्यमंडळींनी ही समर्थांची सेवा करणारी सगळी मंडळी एकत्र जमवली, आणि साधारण 75 वर्ष हे कार्य चालू आहे. आता 75 वर्ष सुरू झालंय समर्थांच्या सेवा मंडळाला. बरं, आणि काय आहे या कार्य? तर संतांनी केलेलं जे कार्य आहे तेच कार्य ही संस्था करती आहे, आणि त्या अंतर्गत प्रबोधन नावाचा जो भाग आहे तो प्रवचन कीर्तनाद्वारा संध्याकाळी व्हावा, आणि त्याकरता विविध कीर्तनकारांना अपॉइंट करणं जे असतं, म्हणजे श्रीधर स्वामींच्या काळात स्वामी स्वतः प्रवचन करायचे, श्रीधर स्वामींची प्रवचनं पादुका दौऱ्यात असायची, अनंतदास रामदासींची कीर्तनं असायची, मग गोडसे महाराजांची गोडसेबुवांची कीर्तनं असायची, प्रवचनं असायची, आणि करमरकरबुवांची कीर्तनं त्यावेळेला आपण ऐकली असतील, जुना पुष्कळ लोक बसले तिकडे. त्यानंतर आदरणीय शेंबेकरबुवांची 20-25 वर्ष ही कीर्तनं, आणि कीर्तनद्वारा संपूर्ण भारतामध्ये अगदी बडोद्या बिडोद्याला मी पाहिलंय बुवांच्या कीर्तनाला खचाखच गर्दी, म्हणजे मुंगीला शिरायला सुद्धा जागा नाही. बरं का, मी साक्षीदार आहे कारण मी साथीला होतो तेव्हा, आणि खूप दणदणीत प्रचार असं हे कार्य. आणि बुवांचा आवाज थोडा खराब झाल्यानंतर बुवानी आणि मारुती बुवानी मला सांगितलं, तू करशील का कीर्तन? 8 दिवस कीर्तन केलंस तरी पुरे, म्हणजे तेच 8 दिवस पुढं तेच करायचं असं माझ्या खांद्यावरती बुवानी हे जबाबदारी टाकली, आणि माझ्या क्षमतेप्रमाणे मी ती करतो आहे. होईल तोपर्यंत करायचं काय, शेवटी त्यांनी ठरवलेलं असतं कोणी किती बोलायचं, हां, कुणाकडून किती ऐकून घ्यायचं हे त्यांनी ठरवलेलं असतं. जय जय रघुवीर. पण हे माणूस जरी गेला पुढे सरकला तो त्यात नसला तरीसुद्धा कार्य सुरू राहिलं पाहिजे ना. शेक्सपियरचं वाक्य आहे, शो मस्ट गो ऑन. बरं का, आणि याचा फायदा काय आहे? तर वेदांपासून कालपर्यंत झालेल्या सगळ्या संतांनी आपल्या वाङ्मयामध्ये जीवाच्या उद्धाराकरता त्याचा प्रपंच नेटका व्हावा, त्याचा परमार्थही उत्तम व्हावा, आणि त्याचं पारलौकिक जे जीवन आहे म्हणजे पुन्हा मोक्ष मिळेपर्यंतचं जे जीवन आहे, मोक्ष मिळेपर्यंतचं जीवन आहे म्हणजे अनेक देह धारण करावे लागणार आहेत आपल्याला तोपर्यंत, ही तिन्ही जीवनं आपली व्यवस्थित असावीत याकरता कसं वागावं आणि कसं वागू नये, डूज अँड डोंट्स, इट्स अँड बट्स, या सगळ्याचं मार्गदर्शन या कथा कीर्तन प्रवचनाद्वारे व्हावं. आणि त्या प्रवचनकार कीर्तनकारांना त्यांनी काय सांगितलंय ते त्या कीर्तनामध्ये सांगण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे तो फक्त वाढपी आहे. तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे की फोडिले भंडार धन्याचा हा माल, मी तो हमाल भारव आहे. बरं का, वेदांपासून सगळ्या ऋषीमुनींना सुचवलं त्यांनी, नंतर संतांना सुचवलं, आणि वाङ्मय रूपाने ती भगवंताची कृपा शब्दरूपानं ज्ञानेश्वरी दासबोध या रूपानं आपल्यापर्यंत आली. ते असं आहे की ज्ञानेश्वरी वाचून जे होत नाही ना ते कीर्तन ऐकल्यावर होतं. भागवताची पोथी मिळते ना, पण ती पोथी वाचल्यानंतर ते कळत नाही, पण भागवत ऐकायला गेलं की ते होतं. कारण नुसत्या बुक्सवरून जर अभ्यास करता आला तर हे स्पेशल क्लासेस चालले असते का सरांना विचारा, ते गायनाचे पुष्कळ क्लास मिळतं की हो हे असं नोटेशन आहे बघा गावो जमत आहे का गायला, नाही त्याला मास्टर्स ते तयार असलेली मंडळी त्यांनी ते क्लासेस घ्यायचे असतात, आणि असा एकूण हा भाव असतो. आणि मी कितीही चांगला गायक असलो तरी पुन्हा रियाज करायचाच असतो. मी पूर्वी गायलो आहे 10 वर्षापूर्वी मारवा, आता नवीन रियाजाची गरज नाही असं नसतं. म्हणून ज्यानं कीर्तन प्रवचनं पूर्वी केलेली आहे त्यांनासुद्धा ऐकायला बसायचं असतं. समर्थांची ओवी आहे, जेथे नाही श्रवण स्वार्थ तेथे कैचा हो परमार्थ, मागे केले तितुके व्यर्थ श्रवणे विण होत असे. बरं का, मी पूर्वी गायत्री मंत्र केलाय म्हणजे आज नाही करायचं असं नाही, काल जेवलोय म्हणजे आज जेवायला पाहिजे की नाही, काल जेवलोच होतो की म्हणले आता काय करायचं, गेल्या वर्षी तो खूप जेवलो तुम्ही एकदा, मग आज जेवायला पाहिजेच ना. कारण समर्थांनी वापरलेलीच मी इथं सूत्र वापरतोय, सेविलेच सेवावे अन्न, घेतलेच घ्यावे जीवन, तैसे श्रवण मनन केलेची, पूर्वी केलंय तरी पुन्हा करावे तरी करावे. आणि या न्यायानी ही कीर्तन प्रवचनं चालूच राहणार आहेत, यावत चंद्र दिवा करू. कारण नामदेव महाराजांनी ही मागणं मागून घेतलंय पांडुरंगाला की आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीची या दासा. हरिभक्ती परायणांना नामदेव महाराजांनी आकल्प, कल्प याचा अर्थ 71 महायुग. एक महायुग किती आहे? 43,20,000 वर्षाचं एक महायुग आहे. त्याचे 4 विभाग केलेले आहेत,
बरं का, 4,32,000 वर्षाचं कलियुग, 8,64,000 वर्षाचं द्वापरयुग, 12,96,000 वर्षाचं हे त्रेतायुग आणि 17,28,000 वर्षाचं हे सत्य किंवा कृतयुग, ही चारही मिळून 43,20,000 वर्ष होतात. हे एक महायुग गुणिले 71 म्हणजे एक कल्प, डोक्याला लावतो तो कल्प नव्हे. हे सगळं काउंटिंग आहे, हे सगळं दासबोधात आहे आणि हे सगळं वेदामध्ये आहे. आणि हा कल्प म्हणजे हा कल्प संपला तरी पुढच्या कल्पामध्ये, त्याच्या पुढच्या कल्पामध्ये, त्याच्या पुढच्या कल्पामध्ये ज्ञानपरंपरा चालवणारी ही ऋषी मंडळी नेहमी येवत पांडुरंगा, अशी प्रार्थना नामदेव महाराज करतात. त्यामुळं शरीरं बदलतील, दुसरा कोणीतरी बुवा इथे येऊन कीर्तन करेल, तिसरा येईल, पण काम चालूच राहणार आहे. कारण उद्या गर्दी होईल, परवा गर्दी होईल, शनिवार रविवारकडे गर्दी जास्त होईल. त्यामुळं मी हे बोलतो आहे, एकाग्रतेने कीर्तन ऐका, मोबाईल्स ऑफ ठेवायचे किंवा सायलेंट मोडवर ठेवायचे, ही ज्याची त्याची जबाबदारी आहे. तुमचा मोबाईल वाजला तुमचा, आम्ही असं बोलायची कारणच नाही ठेवायचं. कशा करता, एकाग्रता नावाची जी गोष्ट आहे ना, ती कुठल्या कारणानं हलणार नाही याची जबाबदारी तुमची आणि माझी दोघांची आहे. मी याला नेहमीच सांगतो, आकाशात सूर्य आहे, ते बहिर्गोल अंतर्गोल भिंग आहे आणि खाली कापसाचा एक बोळा आहे. आपण लहानपणी ते कागदाचा कपटा किंवा कापसाचा बोळा पेटवायचो बघा लहानपणी, आहे की नाही. सूर्य आकाशात असतो, हातामध्ये ते भिंग असतं बरं का, आणि तो कापूस पेटवायचा आहे. कसा पेटवायचा, तर ते सूर्याचे किरण तो असं एकत्र करतो आणि ताकदीनं टाकतो, तिथे खूप एकत्र करतो आणि ताकदीनं टाकतो आणि मग कापूस जळतो. बरोबर आहे की नाही. मग कापूस असा 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 आपण हलवत राहिलो तर पेटेल का? भिंग असा 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 हलवत राहिलो तर पेटेल का? सूर्य आता हलवताच येत नाही म्हणून तो स्थिर आहे, हां, तोही हलवला असता नाही तर आपण. आपल्या वृत्ती स्थिर करायच्यात, मी ह्या एका कीर्तनापुरतं बोलत नाही आहे, मी आयुष्यभराकरता सांगतो आहे. नेहमी सदनमध्ये कीर्तन होतात 4-4 महिने. ही जबाबदारी श्रोत्यांची पण आहे आणि वक्त्याची पण आहे, की खूप एकाग्रतेनं बसा. वक्ता जे काही आपल्याला सांगत असतो, तो वक्त्याची बुद्धी किंवा आपली बुद्धी, हे बुद्धिरूपी भिंग आहे, त्या बुद्धीमध्ये एकाग्रतेनं ते सगळे किरण साठवायचे आणि काल्पनिक अहंकार रूपी जो कापूस आहे ना, तो जाळून टाकायचा, हे आपलं ध्येय आहे. आणि मग समर्थांची तुकोबांची कृपा होते. हां, तुकोबांची कृपा झाली आणि माझं लग्न झालं किंवा ज्ञानोबांची कृपा झाली, मला हे खूप म्हणजे आपण त्यांना खूप खाली खेचतो. त्यांची ती कृपा नाही आहे. हां, ती करू शकतात, त्यांना काही अशक्य नाही आहे, पण ती कृपा नाही आहे. तुकोबांना जर कृपा करायची असती श्रीमंतीची, तर त्यांनी स्वतः नसती का स्वतःवर करून घेतली? ती कृपा नाही आहे, तो प्रारब्धाचा भाग आहे. अन्न आच्छादन प्रारब्ध आधीन. खरी कृपा ही आहे की तुकोबांना जे समाधान झालं ते आपल्याला होणं, समर्थांना जे समाधान झालं. बरं, परे होऊनी परता रामदासा अंतरी, तो जो आत्माराम आहे तिकडं ती बुद्धी वळणं, हा खरा कृपेचा भाग आहे. आणि त्याचा विचार आपल्याला उद्याच्याला उद्यापासून करायचा आहे.